छोट्या पडद्यावरील सगळ्यांची फेवरेट अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रियता मिळवली. आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत ती चाहत्यांशी नेहमी संपर्कात असते. तिच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडिओवरून सोशल मीडियावर कायम चर्चा होताना पाहायला मिळतं. नुकतंच तिने एक फोटोशूट केलं ज्यात प्राजक्ताने काळ्या रंगाची साडी परिधान केली. या फोटोवर तिने चक्रीवादळ दुष्काळात 13वा महिना, गमतीचा भाग सोडा आणि स्वतःची आणि कुटुंबाची जरा जास्त काळजी घ्या असं कॅप्शन दिली. मात्र या कॅप्शनकडे दुर्लक्ष करत चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं. नेटकऱ्यांनी तिला यंदा कर्तव्य आहे का असा गमतीशीर प्रश्न देखील विचारला. सध्या सोशल मीडियावर प्राजक्ताचा हा फोटो चांगलाच व्हायरल होताना पाहायला मिळतो. प्राजक्ताने जुळणीती रेशीम गाठी या मालिकेतून चांगलीच लोकप्रियता मिळवली. सध्या ती महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात होस्टची भूमिका बजावते. तुम्हाला हा प्राजक्ताचा लुक कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्सवर नक्की कळवा. आणि खरंच यंदा कर्तव्य आहे का प्राजक्ताचं यावरून तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्सवर नक्की कळवा. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीमधील बातम्या, अपडेट आणि गॉसिपसाठी फॉलो करा लोकमत फिल्मी. ही आहे आमची छोटीशी बाग. मी कंपोस्ट तयार केलं, ते तयार झालेलं आहे. पण मी म्हटलं की एवढी मोठी बाग आहे तर एवढीशा कंपोस्टली काय होणार आहे. सो मी आज एक मोठा खड्डा खणलेला आहे इथे. तर मी असं ठरवलं की रोजच थोडं थोडं याच्यात काही ना काहीतरी टाकायचं. जे आपल्या घरी ओला कचरा असतो तो याच्यात टाकायचा. तर तुमच्याकडे जर अशी जागा असेल तर सोन्याहून पिवळं. तर आम्ही आता जरा जे अनवॉन्टेड ज्या फांद्या होत्या त्या जरा कापल्या आणि जो पालक कचरा होता तो काढून ठेवलेला आहे. बऱ्याच्यावर थोडीशी माती, मातीचा आणखी एक लेअर. आमच्याकडे काळी खूप सुंदर माती आहे. खरं तर माझे आजी आजोबा इथे प्रॉपर आधी झेंडूची फुलं वगैरे शेतीच करायचं ठरवतं. रोज जो आपल्या घरी ओला कचरा असतो तो आपण अर्थात ओला सुका आपण वेगळा करतो आणि तो महानगरपालिका घेऊन जाते. पण मला वाटतं की त्याचा कंपोस्ट केलं तर किती भारी. ओके, थोडंसं पाणी टाकते. त्याला व्यवस्थित कुजण्याकरता आमच्याकडे आज माझ्याकडे खूप कमी आहे ओला कचरा, पण हरकत नाही. भेंडी आहे, पालक आहे, कलिंगडाची सालं आहेत. आता चार आणखी थोडी माती घालते. अच्छा, हा मी आता असाच ठेवणार आहे खड्डा आणि ही माती पण अशीच ठेवणार आहे. सो परत एक दोन दिवसांनी जसं जसा ओला कचरा जमेल आम्ही त्याचे टाकणार. आता तुम्हाला माहिती आहे की याचे आणखी लेअर करायचंय. आता पुन्हा मी थोडं आता कापून, मी म्हणलं ना की फांद्या थोड्या कापलेल्या आहेत, ते आणखी थोडं आणखी सुका कचरा, परत थोडी माती, थोडं पाणी, असं लेअर करत जायचंय. आणि मला वाटतं की 2-3 महिन्यानंतर तुम्हाला व्यवस्थित याचं अख्खं एवढं कंपोस्ट खत मिळेल. तुमच्याकडे जागा असेल तुम्ही नक्की करा. Go ahead.